नमस्कार. नेहमीप्रमाणेच गुरुवारच्या ध्यानामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ह्याचा साऊंड आहे तो थोडासा कमी. मी होस्ट नसल्यामुळे असं काहीतरी होत आहे. तर आजचा आपला विषय आहे, मला माहिती नाही नक्की कुठपासून ऐकू आलं नाहीये, त्यामुळे पहिल्यापासून. आजचा आपला विषय आहे माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे बी इन प्रेझेंट. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग यांच्यातर्फे होणाऱ्या दर गुरुवारच्या ध्यानामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. माझं नाव योगिनी शिंद्रे. कॅमेरा ऑन ठेवल्यामुळे मला कळायला मदत होईल की जर माझा आवाज आला नाही तर. आपण तुम्ही अशी फोन करू शकता मला आवाज येत नाही. तर अजून मोठ्याने बोलू का? बरोबर. तर आपल्याला आपण बघतो की आपण अर्धा वेळ आपला जो असतो, म्हणजे जर तुम्ही विचार जो आपण विचार करतो, समजा दिवसभर आपण काही काम करत असू तर आपल्याला पुढच्या गोष्टींचा विचार आपण सतत करत असतो. समजा दिवसभरात मला हे करायचंय ते करायचंय, मग त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, म्हणजे फ्युचरचा विचार असतो. किंवा जर आपण असे शांत बसलो प्रवासात, म्हणजे आजकाल आपल्याला तितकंही वेळ मिळत नाही कारण की आपण मोबाईल मध्ये असतो, पण समजा जर आपण असे बसलो शांतपणे तर आपल्याला जुनं काय काय आठवायला लागतं की असं झालं होतं तसं झालं होतं, किंवा एखाद्या पोस्ट वरून किंवा कोणी फ्रेंडने मेसेज केला असेल तर त्यांच्याशी रिलेटेड काही आठवणी, म्हणजे पास्ट मध्ये जाते. किंवा मी असं अनेकांना बघते की जेव्हा आपण प्रवासाला जातो की नाही, तर तेव्हा प्रवासात सुद्धा ते तिकडच्या गोष्टीचा आनंद कमी आणि त्यांना आलेले अनुभव जास्ती सांगत असतात की हा मागच्या वेळेला आम्ही गेलेलो ना तेव्हा असं झालं होतं, किंवा इकडे आम्ही गेलेलो ना तेव्हा असं झालं, किंवा जेवत असतील तर जे जेवण समोर आहे त्याचा छान आनंद नाही घेणार. इकडे ना अमक्या लग्नाला ना अमुक अमुक होत, किंवा तमक्या ठिकाणी अमुक अमुक मेनू होता, असं मी ऑब्झर्व करते बऱ्याच जणांना. त्याच्यामुळे काय होतं की आपण आहोत तिथे आपल्याला सवयच नाहीये की प्रेझेंट मोमेंट मध्ये राहण्याची. सतत आपण एकतर पास्टशी जोडले जातो किंवा फ्युचर, म्हणजे उद्याचं काहीतरी मिटिंगचं प्लॅनिंग करायचंय किंवा उद्या मग हे होईल का ते होईल का, असं सगळं बरोबर आपलं व्यवस्थित डेली रुटीन होईल ना, जे काही आपल्याला काम आहे ते व्यवस्थित होईल ना, असे सतत विचार असतात. आता मेडिटेशन म्हणजे हेच करायचं आहे की आपल्याला प्रेझेंट मुमेंट मध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी असं नाही म्हणणार की तुम्ही 100% इथे राहाल, पण ऍटलिस्ट आपण प्रयत्न करू शकतो. आणि अशी प्रॅक्टिस करून करून आपल्याला, म्हणजे आपण ज्या क्षणामध्ये आता आहोत तो क्षण 100% जगणे म्हणजेच माइंडफुलनेस. मग आता हे बाकीच्या गोष्टी कशामुळे येतात, म्हणजे आता अँझायटी म्हणतो आपण, डिप्रेशन म्हणतो, तर त्या गोष्टी यामुळेच येत असतात की आपण माइंडफुल नसतो, म्हणजे या प्रेझेंट मुमेंट मध्ये नसतो. आपण सतत
नसलेल्या, म्हणजे मला एक छान गोष्ट आठवली, नसलेल्या गोष्टींचा विचार आपण, म्हणजे एक त्याच्यावरून छोटीशी गोष्ट आठवली. एका शाळे एक शाळा असते, त्याला सुट्टी लागलेली असते आणि काही अशी मस्तीखोर मुलं असतात, ती ठरवतात की आपण ना असं सगळ्यांची गंमत करू. म्हणून ते काय करतात की तिकडे असे, म्हणजे ती अशी गावातली शाळा असते, तिकडे चरायला आलेल्या अशा मेंढ्या असतात, तर त्या ते काय करतात, एका मेंढीच्या अंगावर एक आकडा टाकतात, दुसऱ्या मेंढीच्या अंगावर दोन असा आकडा टाकतात आणि तिसऱ्या मेंढीच्या अंगावर चार असा आकडा लिहितात आणि मेंढ्या त्या सोडून देतात शाळेमध्ये. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा शाळा उघडते तेव्हा सगळेजण बघतात की अरे इथे अशा शाळेमध्ये मेंढ्या कशा शिरल्या. आणि मग ते शोधतात, एक नंबर दिसतो, दोन नंबर दिसतो आणि चार नंबर दिसतो. आणि मग सगळेजण तीन नंबरची मेंढी शोधायला लागतात, कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. मग त्या दिवशी असं या सगळ्या गोंधळातच त्या शाळेला सुट्टी मिळून जाते. सुट्टी म्हणजे ऍक्च्युअल जे शाळा असते त्या मुलांचा हेतू साध्य होतो की चला शाळेला सुट्टी मिळाली. पण याच कारण काय की जी गोष्ट नाहीच आहे ती गोष्ट शोधत राहिले सगळेजण. तीन नंबरची, तीन आकडा असलेली मेंढीच नाही अस्तित्वात आणि तीच आपण शोधतो का, तर आपण असा अंदाज केला की एक दोन आणि चार आहे म्हणजे तीन कुठेतरी असणार, हा आपला अंदाज आहे कारण आपलं ते काउंटिंग येतं एक दोन तीन चार आणि त्या मुलांचा हेतू साध्य झाला. असं आपण बऱ्याचदा करत असतो की आपण बोट नंबर थ्री, म्हणजे त्या गोष्टीचं नाव आहे बोट नंबर थ्री, तर तेच आपण शोधत राहतो की जे नाहीच आहे. म्हणजे गाडी समजा थोडीशी लेट आली तर आपण काय विचार करत राहतो की अरे बापरे काही प्रॉब्लेम तर नाही झाला, काही सिग्नल यंत्रणा बिघडली तर नाही. म्हणजे आता हे अर्थात आपण अनुभवावरून विचार करतो काही असेल असं सिग्नल, अरे मग बराच वेळ सिग्नल रेडच आहे, बिघडला की काय, असं अशा टाईपचं. आणि मग आपली ती अँझायटी किंवा जे काही असेल ते वाढत जाईल. तर आपल्याला जे जी परिस्थिती आहे ती ऍक्सेप्ट करण्यासाठी हे असं आपलं माइंडफुलनेस मेडिटेशन घेतलं. याचं कारण मला असं वाटतं, कोणाचं तरी माइक ऑन आहे जरा प्लीज ऑफ करता का. तर मला असं वाटलं की अत्यंत उन्हाळा आहे त्यामुळे आपलं अर्ध लक्ष उकाड्याकडे, अर्ध लक्ष किती टेम्परेचर आहे 40, 38, 37 यांच्याकडे जास्त आहे. आता तुम्ही ते आपण त्याच्यावर चर्चा करून आपण ते बदलू शकतो का नाही हे आपल्याला कळतं. आय नो सगळ्यांना माहितीये की आपण हे बदलू शकत नाही, पण आपल्यामध्ये इतकी त्याच्यावर चर्चा होते, आपण त्याच्यामध्ये इतके बुडून जातो, त्याच्या इतक्या स्टोरीज इतके व्हिडिओज आपण शेअर करतो की जणू काही दुसरं म्हणजे नाहीच आहे काही असं तेवढंच. असं प्रत्येकच घटनेबाबत असतं की जे काही आजूबाजूला खूप पाऊस पडायला लागला, मुंबईकरांना अनुभव नेहमी येतो की भरपूर पाऊस आणि मग त्याच्याने भरपूर स्टोरी गाड्या बंद पडल्या किंवा बस बंद पडल्या, गाडी बंद पडली, असं अनेक गोष्टी होत असतात. तर आपण ह्या बाह्य गोष्टी जेवढ्या आपण ऍक्सेप्ट करतो कारण ते आपण त्या चेंज नाही करू शकतो. द बॉटम लाईन इज थिंग्स यू कांट चेंज, यू हॅव टू ऍक्सेप्ट दॅट. त्याच्यामुळे आपण हे आजचं मेडिटेशन करतोय, आपल्याला एक ऍक्सेप्टन्स येईल. किंवा हेच हीच गोष्ट बाकीच्या बाबतीतही लागू पडते, म्हणजे आजूबाजूची लोक त्यांचे स्वभाव, आणि नुसती आजूबाजूची लोक नाही तर आपण स्वतः, आपल्या स्वतःमधल्या किती गोष्टी खटकत असतात, मग ते बाह्य स्वरूप असेल की माझं म्हणजे मी अशीच दिसते, मी तशीच दिसते, किंवा मला रागच येतो, मला सारखं कोणीतरी बोलतं तर मग मला वाईटच वाटत, मी दुःखीच असते, कोणी माझा विचारच करत नाही, असे सतत विचार येत असतात. तर आपण प्रयत्न करूया की आधी ऍक्सेप्ट करणं, म्हणजे हा विचार करणं म्हंटल तर आपल्याला, आपण म्हणतो की पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग, पण किती वेळा आपण पॉझिटिव्ह थिंकिंग,
कारण आपल्याला अर्धा वेळ हेच विचार म्हणत असतात. ते विचार येणं हे चुकीचं नाहीये, पण हाऊ यू लुक ॲट इट इज द मेन पॉइंट. म्हणजे आपल्यातली एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाहीये तर ती पहिले आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. म्हणजे समजा आता माझे केस मला आवडत, पण पहिले मी ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मला हे माझे असे असे केस आहे. मी कारण बिकॉज इट इज मी, जोपर्यंत आपण स्वतःला ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत दुसरा ऍक्सेप्ट करत नाही. आपण सतत बाहेरून ऍक्नॉलेज रेकॉग्निशन मागत असतो. कारण ते आहे. ऍक्सेप्ट न करण्याने ते जाणार आहे का? नाही, चार दिवसांनी जरा झोप पण आणि हे असं सांग. हा, मग ऍक्सेप्ट करायचं म्हणजे काय करायचं की मला आपण जर ऍक्सेप्ट केलं ना की हा मला हा हा आहे म्हणून, तर आपण त्याच्यावर उपाय करू. प्रॉब्लेम असा, प्रॉब्लेम म्हणजे जे काही असेल की प्रॉब्लेम हा शब्द मला हे झालेलं आहे हे जेव्हा आपण ऍक्सेप्ट करू तेव्हा आपण त्याच्यावर उपाय करतो. जर तू ऍक्सेप्टच नाही केलंस तर उपाय कशी करशील? जर तुला विश्रांती घ्यायला सांगितली, तू जेव्हा मनातून ऍक्सेप्ट करतेस की बघ हो आपल्याला विश्रांतीची गरज आहे, तेव्हा तू विश्रांती घेतेस. जर तू असंच धुडकावून लागलास की छे छे मला हे असं काही असणं शक्य नाही, तर तू त्याच्याशी रिलेटेड जे उपाय आहेत जे ते बरं होण्यासाठी सांगितले ते करणारच नाही ना. म्हणून ऍक्सेप्टन्स. अजून कोणाला काही डाऊट? डाऊट असेल तर हँड रेज करा, कारण की मला सगळे जण दिसत नाही. हॅलो, हा सुचिता आंबर्डेकर. हा बोला. मला एक हे म्हणजे हा जो एक विषय आहे लिव्हिंग इन द मोमेंट, तुम्ही तुम्हाला तेच सांगायचं आहे की त्या मोमेंट साठी जगा. बरोबर बरोबर ना? हा, मध्ये राहा, म्हणजे फ्युचर किंवा पास्टचा विचार करू नका, त्याच्याऐवजी त्या मोमेंट मध्ये राहा. हे बरोबर आहे, पण लहानपणी हे माझ्या बाबतीत इतकं नॅचरली होत होत की मला बरेच जण असं म्हणायचं की अरे तू फ्युचरचा काही विचारच नाही करत आहे. असं करता करता तो फोमो एक सुरू झाला, आणि आता जेव्हा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो तेव्हा परत ते एक येतं की लिव्ह फॉर द मोमेंट. तर हे जे पास्ट तर ठीक आहे, इट इज गॉन फॉर एव्हर वगैरे, किंवा त्याच्या चांगल्या मेमरीज ठेवाव्या, पण हे लिव्ह फॉर द मोमेंट मध्ये मग फ्युचर, व्हॉट अबाउट द फ्युचर? म्हणजे आय एम नॉट सेईंग वरी फॉर द फ्युचर, पण आपले गोल असतात किंवा स्ट्रॅटेजीज असतात, मग ते कसं करायचं जर का तुम्ही सतत इन द मोमेंट राहिला तर? म्हणजे मला हे कळतं की मी जेव्हा जेवायला जाते आय शुड बी इन द मोमेंट, जेव्हा मी लोकांबरोबर आहे आय शुड बी इन द मोमेंट, जेव्हा मी एका सहलीला जाते आय शुड बी इन द मोमेंट, पण इन अ डे टू डे लाईफ बिकॉज आपल्याला इतक्या गोष्टी किंवा आपण इतके रोल करत असतो. आता माझं उदाहरण घेतलं झालं तर मी एक आई आहे, मी एक बायको आहे, मी एक बिझनेस वुमन आहे, मी एक आर्टिस्ट आहे, तर कुठेतरी ते फ्युचरमध्ये काही गोल्स असतात ते कम्प्लीट करायचेच असतात, त्यामुळे त्याचे विचार येणं हे खूप साहजिक आहे. तर असं काही म्हणजे हाऊ वन शुड नॅव्हिगेट बिटवीन बीइंग इन द मोमेंट, म्हणजे मला हे कळतं की मी पेंटिंग करताना आय शुड बी इन द मोमेंट जे नॅचरली होतं किंवा काम करताना, पण फ्युचर इज पार्ट ऑफ लाईफ असं नाही का? कारण आपल्या आकांक्षा अपेक्षा एक 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 म्हणजे माझ्या थॉट प्रोसेस मी शेअर करते तुमच्यावर. आय एम नॉट म्हणजे मी क्वेश्चन नाही करत आहे, पण हा पण एक येतो डोक्यात. म्हणजे लहानपणी मला बरेच वेळा असं सांगायचे अरे काय वेंदळी आहे तू, कारण मी तुम्हाला सांगते मी तो मोमेंट इतका एन्जॉय करायचंय, म्हणजे साधं आंबे खाणं असो किंवा काही, म्हणजे सॉरी. हा हा, आला प्रश्न लक्षात आला तुमचा, त्याच मी उत्तर आधी देते मग आपण मेडिटेशन करूया, आणि त्याच्यानंतर तुम्ही मेडिटेशनचाही अनुभव सांगा. त्याचं उत्तर असं आहे की असं नाहीये की तुम्हाला 100% माइंडफुल राहायचंय, कारण आता
ते म्हणजे प्रत्येक गोष्टीचा हा बॅलन्स असतो, आपल्याला फ्युचरचा विचार हा करावाच लागतो, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही जोपर्यंत, म्हणजे त्याच्यात पण गोल सेटिंग्स आहेत, लॉंग टर्म गोल्स, शॉर्ट टर्म गोल्स, हे सगळं आपल्याला करावं लागतं. फक्त हे माइंड कसं आहे की आपण फक्तच तो विचार करत नाही राहायचा आहे आणि फक्तच माइंडफुल नाही राहायचं, आपल्याला दोन्ही मध्ये बॅलन्स करायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही पेंटिंग करताय तेव्हा तुम्ही फक्त पेंटिंग करायचंय, मग तेव्हा तुम्ही विचार करू नका की मग उद्या काय, उद्या काय, परवा काय, तुम्ही तेवढा वेळ अलॉट केलेला आहे पेंटिंग साठी किंवा तेवढा वेळ मीटिंग साठी. म्हणजे आपण तुम्ही जसं म्हणाल आपण वेगवेगळे रोल करत असतो, तर तो रोल करताना तुम्ही त्या रोल मध्ये राहा, याचा अर्थ तुम्ही फ्युचरचा विचारच नाही करायचा असा अर्थ नाही. पण आता जे लोक एकदमच म्हणजे जसं म्हणत ना की एकदम एक्स्ट्रीमच झालेलं आहे की अजिबात नाही, 2 मिनिटं बसणंही पॉसिबल नाही एका ठिकाणी, त्याच्यासाठी आपण हे करू म्हणजे आपल्याला बॅलन्स करायचं कोणत्याही गोष्टीत. आपण जेव्हा हे आयुष्य जगतोय प्रपंच किंवा जे काय म्हणतो आपण सांसारिक मटेरियल लाईफ, त्याच्यामध्ये आपल्याला जो बॅलन्स निर्माण करायचा त्याच्यासाठी आहे. म्हणून आपण मेडिटेशन करतो, इट इज अ काइंड ऑफ एक्सरसाइज फॉर युअर माइंड. एक्सरसाइज म्हणजे काय, आपण जसं फिजिकल एक्सरसाइज करतो तशी ही एक्सरसाइज नाही. फिजिकल एक्सरसाइज साठी सुद्धा कसं सांगितलं जातं की किंवा आहार, एकच गोष्ट सगळ्याला ऍप्लिकेबल नसते. जर पूर्वीच्या काही लोकांची जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी व्हायची तर तसा आहार होता. आता आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी आहे तर आपल्याला आहार कमी केला पाहिजे, म्हणजे त्याप्रमाणे केला पाहिजे. तसं हे थोडस बॅलन्सिंगचा प्रश्न. म्हणून आपण जे अति विचार करतो जास्त, एक मिनिट हा अश्विन, आपण जो जास्त म्हणजे अति विचार एक्सट्रीम होतो मग तो निगेटिव्हिटी कडे कधी जातो, डिप्रेशन कडे कधी जातो, आणि मग एकदम जास्त म्हणजे ओव्हर थिंकिंग अँझायटी हे कधी होतं हे आपल्याला कळत. मग त्याचं थोडस बॅलन्सिंग करण्यासाठी आपल्याला हे माइंडफुलनेस काय म्हणतात प्रॅक्टिस करायचे. आपल्याला काही 100% 24 तास आपण प्रेझेंट मध्ये राहण्याचा विषय नाही, आपल्याला त्या त्या ह्याच्यात 100% राहणं, म्हणजे त्या त्या रोल मध्ये 100% राहणं. तुम्ही पेंटिंग करताय तर पूर्णपणे पेंटिंग, किंवा तुम्ही कुकिंग करताय तर पूर्णपणे कुकिंग, असं दॅट मूव्ह. मग काय, आपण कुकिंग करताना सुद्धा उद्याची भाजी काय हा विचार आपण करणारच आहोत, काही वेळासाठी ती भाजी आणणारच आहोत, ती कृती करणारच आहोत. सो असं नाहीये की 100% तुम्ही ह्याच मुवमेंटला, तसं फक्त मला वाटतं प्राणी पक्षी राहू शकता कारण की त्यांना उद्या खायला काय मिळेल कर चिंता करायची नसते. तर हे इट इज अबाउट बॅलन्सिंग, बॅलन्सिंग ऑफ एव्हरीथिंग. आय होप थोडंफार मी सांगू शकले असेल. मला आय अंडरस्टूड, आय गॉट इट, बॅलन्स इज द की. आय जस्ट वॅन टू ऍड इन टू दिस, एक मिनिट, यात ऍड मला एवढंच करायचंय की हायपर स्ट्रेस आणि हायपो स्ट्रेस दोन्ही स्ट्रेस मध्ये जो फरक आहे ना, हायपो स्ट्रेस इज आपल्याला काही काम करायला थोडा स्ट्रेस तर म्हणजे डिसिप्लिन असावंच लागतं, तो आपल्याला घेतलाच पाहिजे. हायपर स्ट्रेस जी आपण निरर्थक घेत असतो बऱ्याच गोष्टींची, ती न घेता त्याच्यात माइंडफुलनेस असला पाहिजे, किंवा त्याच्यात माइंडफुलनेस मी कसं काम करायचं त्याच्याबद्दल आहे हे मेडिटेशन. यस, आपण आता सुरू करूया ना. हो, आपण सुरू करूया. अजून काही नाही, पण ज्यांना स्वतःबद्दल शंका आहे त्यांच्यासाठी सांगते की आपण आधी पहिले आपल्याला ऍक्सेप्ट केलं, ऍक्सेप्टन्स म्हणजे दुसऱ्याला आवडो किंवा न आवडो, आपण बऱ्याचदा वी आर टेन टू डू ऑल द थिंग्स विच आर ऍक्सेप्टेबल बाय सोसायटी. दुसऱ्यानी चांगलं म्हणावं म्हणून आपल्याला कोणीतरी तुझ्या केसाला नावं ठेवली की तुला लगेच रे माझे असं केस हे एक्झाम्पल झालं बाकी सगळ्या वेळेस असं वाटायला तुझे छान आहे. हो मला पण
डोळे मिटून घेऊया.